पहलवान प्रदीप ठाकुर विरुद्ध पहलवान समीर महाराष्ट्र जी कुस्ती क्षेत्रात रोज माणसं फिरतात त्यांना माहिती आहे समीर शेख आणि प्रदीप ठाकूर ही कुस्ती काय आहे. होणार आहे चांगली कुस्ती पण पूर्ण समीर शेख विरुद्ध पहलवान प्रदीप ठाकूर देशात गेला पाहिजे समीर शेख खडकीचं घराणं पहलवान समीर शेख विरुद्ध पहलवान कुस्ती क्षेत्रात नावारूपाला आलं बालरूपी शेख आहे. 1988 चा महाराष्ट्र केसरी बालरूपी शेख प्रदीप ठाकूर पुढचे बालरूपी शिवपुरे पहिले हिंद केसरी श्रीपद यांना खतनाचा पट्टा त्या तालमीमध्ये स्वर्गीय संजय पाटील दादा अप्पाला शेख इस्माईल शेख मौला शेख भावांना गाजली आणि त्यानंतर बालारपी शेख यांच्या नंतर सोलापूर जिल्ह्यात खडकीचा बालारपी शेख 2018 चा महाराष्ट्र केसरी समीर शेख लाल लागेचा प्रदीप ठाकूरचा कब्जा घेतलेला पप्पू ठाकूर म्हणून या महाराष्ट्रात आले प्रदीप ठाकूर आणि दोन मुलं हंडे पाटील तालमीची आज कडेला होती ती तालीम त्याला पाहायला मिळाली दोन्हीच्या दोन्ही मुलं तालमीत चालली प्रदीप ठाकूर आणि सुदेश ठाकूर आणि तिसरा सुद्धा जायला लागला तीन रत्न महाराष्ट्रामध्ये पहलवान झाले प्रताप ठाकूर सुदेश ठाकूर आणि पहलवान प्रवीण ठाकूर प्रदीप ठाकूर आकड्यामध्ये यातला सुदेश ठाकूर कुठं आहे हे सुदेश आकड्यामध्ये चला थांबा की जरा पहलवान पृथ्वीराज जरा थांबव मैदानाला शांतता आली ती कुस्ती पाहू द्या येऊ दे इकडे त्याला सुदेश ठाकूर आकडे देतो या महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात परराज्यातली पोरे येऊन इथं स्थानिक काय झाली त्यातला गोल्डन सिंग पंजाब आणि पहलवान सुदेश ठाकूर ही नावारोपण आली पोरं रोहित पटेल राकेश पटेल सतीश मांडिया पहलवान रुबाल पहलवान जस्सा पट्टी अशी नावं महाराष्ट्राची लोकप्रिय झाली त्यातला सुदेश ठाकूर या भोसले व्यायाम शाळेमध्ये त्याचा भाऊ प्रदीप ठाकूर सराव करतो आणि हा सुदेश सुदेश पुढचा सुदेश पुढचा पुढं पुढं हा पोरगा सुदेश ठाकूर गरीबाचा एक गुंटा जिमीन आहे भेळपुरी तालुका आई वडील टाळ्या करा याच्यासाठी सुदेश ठाकूर काय करायचे 100 पोरण गावापुढे कसे आहेत तब्येत कब्जा घेतला समीर शेख न समीर शेखच्या घरात ही गुंटा जमीन नाही बालारपी शेखचा भाऊ आहे वडील किराणा दुकान चालवता बालारपी शेख 12 वर्षे झालं महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात नंबर 1 ला लढतो आणि या भावाचा सन्मान केला आज नावारूपाला आले कुस्ती स्पर्धा कोथरूडची तुम्ही पाहिली आहे मेहाट विभागावरती या पोरानं थरार निर्माण केला होता महाराष्ट्र केसरीच्या ओपन गटात प्रदीप ठाकूर सारखा पहलवान आहे सांगलीच्या मातीत कृष्णा नदीच्या पाण्यात किती ताकद आहे दाखवण्यासाठी हे भावांना आकाशात उतरल्या हा बोला लावून घ्या महादेव झुंजे महादेव झंजे शाहू तालीम कोल्हापूर शाहू कुस्ती केंद्र कोल्हापूर यालिंद्रावा मुंडे यांचा पट्टा सुभाष नगोरे मोतीबाग तालीम कोल्हापूर सुभाष मगदूम मोतीबाग तालीम कोल्हापूर 70 आणि 71 महाटकेसरी दादोबा चौगुले यांचा पट्टा जॉर्ज काका पाहुणे पाठवून द्या जॉर्ज पिंटो पाहुणे पाठवा चले मैदान तापले आता फक्त गप्पा मारू नका डोळे आणि कान उघडे ठेवा पोट तेवढे बंद करा ईश्वरी व्यवस्था प्रदीप एवढं मोठं मैदान का घेतलं एवढं मोठं कोरोनाचं संकट आलं होतं देशावरती माणूस डिप्रेशन मध्ये होता त्यामधून निघला पाहिजे माणूस उत्साही जीवन जगला पाहिजे यासाठी मोठं मैदान घेतलं आणि समीर शेख किराणी ओहो धोकेबाज पहलवाना प्रदीप ठाकूर विजय काटकर यांच्या नात्यात कुस्ती लागते नको तो एक प्रदीप ठाकूरचा कब्जा घेतलेला आहे पहलवान समीर आठवण करून देणारा पहलवान आहे पण समीर कष्टाळू पहलवान आहे मेहनती पहलवान आहे हनुमाना काळा फुले वस्तात गणेश धांगडचा पट्टा खेळाडू आणि कोथरूडचे जबरदस्त अशी कुस्ती चालू आहे दोन्ही चांगले पहलवान आणि पलीकडून मोतीबाग तालमीचे पहलवान आणि चौकरी तालमीचे पहलवान पलीकडे आणि क्रमांक 1 ला पहलवान गोपीलीला विरुद्ध पहलवान सिकंदर शेख कुस्तीसाठी पाहुणे
पुणे वस्ताद गणेश भागाचा फटाक रिपासाठी टाळ्या लावला की दोन्ही पूर्ण